आम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केलं. काही झालं तरी तुला मी या घरात येणार नाही जोपर्यंत ही रमा तुझ्या बरोबर आहे. ज्या घरात रमाला मान नाही त्या घराची मी पायरी सुद्धा चढणार. मला आठ मान्य आहे अक्षय. आज माझ्या नासुनेचा जल्लोषात स्वागत होणार. माँ पोलांडून आते रमा. अरे देवा, अगं घरात पूजा आहे म्हणजे घरात मंगळसूत्र असायला हवं तुझ्या. मला तू फक्त पत्ता सांग आणि रिसीट दे. आत्ता या घडीला तुझी परीक्षा सुरू होती, पटकन तयार हो आणि बाहेर ये. हे मंगळसूत्र तर एका मुलीनं नेलेलं आहे. काय कसा म्हणाला अक्षय? रमाची दगदग होईल, तिला जरा आराम करू देत. याचा अर्थ काय? ती प्रेग्नंट आहे. मग काय करायचं? आपण सगळ्यांना सांगून टाकूया ना. मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं ते सोडवून घ्यायला आलोय. ही रिसीट. हे मंगळसूत्र तर एका मुलीनं नेलेलं आहे. काय अक्षय माझाच होता. तू आमच्या मध्ये आलीस तरी मी सगळं सहन केलं. पण आता अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात असेल, तुझ्या नाही. कारण अक्षयवर आणि या मंगळसूत्रावर फक्त माझा हक्क. अशी इथे बसून राहणार का? चल झोपायला. तर आई अजिनी सांगितलंय ना रात्रभर दिवा तेवत ठेवायचं. म्हणून कावेरीची तब्येत ठीक नाहीये ग, सारखे उलट्या होत आहेत. तर तू काळजी करू नकोस, मी आले. हा एक दिवा कव्हर करून ठेवला, आता तो विजायचा नाही. अक्षय होईल तर फक्त माझाच होईल. हा दिवा रात्रभर तेवत ठेवणं तिची जबाबदारी आहे, जी तिने स्वतःहून स्वीकारली. आणि ते कसं होत नाही ते मी बघ. रेवाच्या बाबतीत चुकीचं झालं की नाही सांग मला. पण मला तेच कळत नाहीये की आपण ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं. धमाका करायचा. आपण तिकडे होतो तेव्हा थोडा त्रास होता, पण त्यात सुद्धा आपण किती आनंदात होतो. नवरा बायको एकत्र असतील तर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो.